लाच घेतल्याप्रकरणी मुंबईतल्या केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळातल्या तीन जणांसह इतर अज्ञातांविरोधात केंद्रीय गुप्तचर संस्था अर्थात सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय अज्ञात व्यक्तीनं केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली हिंदीमध्ये डब केलेल्या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळावं यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संबंधितांनी सात लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आहे यापैकी सहा लाख चोपन्न हजार रुपये एका व्यक्तीनं दोन बँक खात्यांमध्ये स्वीकारले सीबीआयनं मुंबईमध्ये चार ठिकाणी धाडी टाकल्या त्यात संबंधित कागदपत्रही जप्त करण्यात आलीत